नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती। तर मी आज तुम्हाला माझं हेअर रुटीन दाखवत आहे। हे वीकली हेअर रुटीन आहे माझं। मी हप्त्यातून एक वेळेस मी हे रुटीन फॉलो करत असते। तर व्हिडिओ खूप छान झाला आहे, पूर्ण बघा। नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करा। जर एका व्हिडिओमध्ये मी केसांवर शायनिंग येण्यासाठी एक उपाय सांगितला होता, तर बघा मी आता करत आहे तो उपाय। तर तो उपाय काय आहे, तर केस आधी सर्व आधी केस ओले करून घ्यायचे। पूर्ण केस ओले झाल्यानंतर मग हे तेल, तुम्ही जे तेल लावत असाल ते तेल आधी लावून घ्यायचं, आणि मग परत पाणी ओतायचं त्यावर, आणि मग शॅम्पूने केस धुवायचे। असं केल्याने आपले केस एकदम असे ड्राय होत नाही, केसांना पोषण मिळते तेलामुळं। तर खूप छान नॅचरल शायनिंग असते केसांना। दुसरा कोणताच उपाय करायची गरज नाही, केमिकल लावायची गरज नाही। तर तुम्ही असं करून बघा, खूप छान केस राहतात। तर तुम्ही माझे केस बघून बघू शकता किती छान आहेत। तर मला तर खूप आवडते शायनिंग केसांची, नॅचरल शायनिंग। मी हेच रुटीन ठेवते माझ्या केसांचं। आणि मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये पण सांगितलं होतं की शिकाकाईचा शॅम्पू वापरल्यामुळे माझ्या केसांना चांगली वाढ झाली। तर मी तो शिकाकाईचा शॅम्पू पण तुम्हाला बनवून दाखवणार आहे, कसा बनवायचा ते पण दाखवणार आहे। आणि किती सामान घ्यायचा, किती प्रमाणात घ्यायचा, कोणता सामान घ्यायचा ते पण मी तुम्हाला डिटेलमध्ये एक व्हिडिओमध्ये सेपरेट करून सांगेन। तर तो शॅम्पू पण खूप फायद्याचा आहे, खूप केसांची वाढ होते, केसांची थिकनेस वाढते, खूप छान आहे तो शॅम्पू पण। पूर्ण व्हिडिओ बघत राहा। बघा, आधी मी तेल लावलं, मग पाणी ओतलं केसांवरती, आणि मग शॅम्पूने धुत आहे केस। आणि हो, एक सांगायचं विसरले तुम्हाला, मी तेल लावून थोडं थांबायचं आहे। मी थांबली होती, पण ते व्हिडिओ मोठा होईल म्हणून मी काही दाखवलं नाही। पण तेल लावून थोडं थांबायचं आहे, 2-3 मिनटं किंवा 5 मिनटं, असं जसं तुम्हाला जमेल तसं थांबा 5 मिनटापर्यंत, आणि मग शॅम्पू लावा, शॅम्पूने केस धुवा। तर खूप छान नॅचरल शायनिंग येते। आणि तर बघा, शॅम्पूने मी माझे केस धुवत आहे। चॅनलवर नवीन कोणी असेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा। आणि इथं मी थोडं कोमट पाणी घेतलं आहे, कारण खूप थंडी आहे सध्या। तर कोमट पाण्याने मी केस धुवत आहे, जास्त गरम पाणी नाही घ्यायचं केस धुवायला। जेवढं थंड घ्याल तेवढं चांगलं आहे केसांसाठी, गरम पाण्याने केस गळतात। तर कोमटच घ्यायचं आहे पाणी थंडीचं। दोन तीन वेळेस शॅम्पू लावते केसांना, तेव्हा नीट केस निघतात, नाहीतर एक वेळेस केस धुतल्यास निघतच नाही। 2-3 वेळा शॅम्पू लावावा लागतो केसांना, तेव्हा छान केस सिल्की शायनिंग दिसतात, ऑलीपणा निघतो केसांचा, लांब असल्यामुळे शॅम्पू पण खूप लागतो। हा शॅम्पू मी याचा वापरते, वेस्टेज कंपनीचा आहे हा, अशुअरचा अशुअर शॅम्पू आहे, खूप छान आहे हा पण शॅम्पू।
Thank you.